डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. याच निमित्तानं भीमजन्मोत्सव समिती 2024 सातपूर शहरच्या वतीनं रविवारी 24 मार्च रोजी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 14 एप्रिल रोजी भीमजन्मोत्सव सोहळा सातपूर शहराच्या वतीनं जल्लोषात साजरा होणार आहे अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली. याच अनुषंगाने भीमजन्मोत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय. यावेळी ऐतिहासिक देखावा तसेच भीमभूमी कार्यालयाचं भूमिपूजन आणि उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं. या कार्यकारिणी बैठकीस नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, डॉक्टर डी एल कराड, सलीम मामा शेख, बाळा निगळ, अरुण काळे, गीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमदार सीमा हिरे आणि अध्यक्ष भीमानंद काळे यांनी या कार्यक्रमाबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं. यांचा दिवस होळी पौर्णिमा आहे आणि या दिवशी आयोजन केलेलं आहे. दरवर्षी सर्वजण आपण महानाट्य असेल त्याचबरोबर गाण्याचा कार्यक्रम असेल अशा विविध छान अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. निसर्गा पुढे कोणाचंच काही चालत नाही असं आपण नेहमी म्हणतो आणि त्याचा अनुभव आपल्याला तेव्हा आला कारण प्रचंड असं त्यावेळेला वारा महानाट्य प्रयोग आणि गाण्याचा कार्यक्रम त्यावेळेला कमी प्रमाणात आपल्याकडे उपस्थिती आली होती. तर यावेळेस आपण जागा बदललेली आहे आणि मला खरंच ऐकून खूप आनंद झाला कारण आपण सर्वजण इथे येतच असतो. प्रत्येक जण इथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतात आणि त्यामुळे इथे आल्यानंतर साहजिकच या कार्यक्रमांचा सुद्धा आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आनंद त्यांना घेता येणार आहे. आपण एक खूप वेगळी अशी कल्पना आणलेली आहे की ऐतिहासिक देखावा जो नाशिक रोड असेल किंवा द्वारका असेल तिथे होतात त्या पद्धतीने आपण इथे यावेळी जरा आठवण वेगळं स्वरूप तिथे केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चित मला वाटतं याचं एक आकर्षण सगळ्यांना असणार आहे आणि ते बघण्यासाठी सर्वजण इथे येतील. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सर्व सातपूरकरांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने ते होत असते. 5 ते 6 वर्षापासून आपण सर्वजण त्या कार्यक्रमाचा देखील आनंद घेत असतो आणि त्यामुळे निश्चितच आपल्याकडे कुठला पक्षभेद नाही, त्याचबरोबर धर्म नाही, कुठलाही व्यक्ती वेगळी नाही असे सर्वजण एकत्र येऊन या सर्व कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडतो त्याबद्दल मी या सर्व समितीचं अभिनंदन करते. सातपूर भीमउत्सव समितीच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या देखाव्याचं भूमिपूजन करण्यात आलं. त्याप्रसंगी सातपूर पश्चिमचे आमदार सीमता हिरे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ कामगार नेते डी एल कराड साहेब, त्याचप्रमाणे मनसेचे महाराष्ट्राचे नेते सलीम मामा शेख, गोकुळभाऊ निगळ, त्याचप्रमाणे आमचे संजय जाधव, योगिताताई जाधव, गीताताई जाधव, त्याचप्रमाणे मायाताई काळे, रवींद्र बाबूराव काळे, अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी समितीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांचं आभार मानतो. मी पत्रकार मित्र देखील सगळ्या पत्रकारांचं देखील या समितीच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने सगळ्यांचे आभार मानतो की हा कार्यक्रम आपण भीमोत्सव गेली 3 वर्षापासून चालू केला होता. पहिला कोरोना काळामध्ये तो 1 वर्ष असंच गेलं. 2 वर्ष आपण हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरती भव्य आणि दिव्य अशा पद्धतीने घेण्यात आला होता आणि त्यामुळे पुन्हा समस्त आपण भीमोत्सव समितीच्या सर्व सदस्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये संतोषी माता नगर असेल, प्रबुद्ध नगर असेल, स्वारबाबा नगर असेल, महादेववाडी असेल, सातपूर कॉलनी असेल, अशोक नगर असेल, राजवाडा दोन्ही महादेवाड्या
अशा सर्व मिळून सगळ्यांनी ठरवलं की हा कार्यक्रम हा सातपूर राजवाड्यामध्ये मोठ्या पुतळ्यावर घेतला पाहिजे. त्या हिशोबाने हा या वर्षीचा कार्यक्रम म्हणजे ही जयंती जरी 1962 सातपूरमध्ये बैलगाडीच्या हिशोबाने चालू झाली होती पण ती आगळी आणि वेगळी भव्य आणि दिव्य करण्याचा मानस आम्ही अध्यक्ष झाल्यामुळे तो वेगळाच आपण केलेला आहे. अतिशय मोठा भव्य आणि दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक देखावा हा त्या सादर होणार आहे. त्यानंतर लागोपाठ 11 तारखेला गुरु शिष्य जयंती असल्यामुळे तिथे देखील व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर 14 तारखेला 13 तारखेला रात्री भव्य कार्यक्रम असतो. 14 मिरवणूक असते आणि 17, 18, 19 लागोपाठ 3 वेळेस भीमकीर्तनचा कार्यक्रम आणि ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये हेरेकर आहेत, त्यामध्ये यावेळी भीमजन्मोत्सव समिती अध्यक्ष भीमानंद काळे, कार्याध्यक्ष सार्थक नागरे, खजिनदार रवींद्र काळे, कार्याध्यक्ष माया काळे, उपाध्यक्ष गीता जाधव, मार्गदर्शक काळू काळे, रवींद्र काळे, मोगल काळे, अरुण काळे, रमेश काळे, शिवाजी काळे, हनुमंत काळे, अमर काळे, आनंद काळे, वसंत पंडित, राजू नेटावटे, श्याम काळे, विनोद काळे, भीमराज काळे, राजू काळे, राजू सोनवणे, एकनाथ ताठे, अशोक उशिरे, भारत काळे, नंदू काळे, संगम काळे, उत्तम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी रवी काळे आणि अरुण काळे यांनी या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली. 1962 चरण स्पर्शने पावन झालेली भूमी आहे आणि त्या ठिकाणी आपण आंबेडकर पुतळा बांधले. गेल्या 3 वर्षापासून भीमजयंती महोत्सव साजरा करत आहोत. 1 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेलं, दुसऱ्या वर्षी तथागत ह्या महानाट्याच्या रूपाने नागपूर शहराला समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्याचं काम या भीमोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने त्या पद्धतीनं नाशिक रोड आणि शालिमार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित चित्र या ठिकाणी प्रदर्शित केलं जात. तो जागा घेऊन ही भीम जयंती मस्त समिती आहे. त्यामध्ये यावेळी रवींद्र देवरे, निलेश बंधुरे, दीपक मौले, भगवान काकड, किसन शेवकर, विनोद निगर, भारत भालेराव, निशांत शेट्टी, पंडित नेटावडे, दौलत काळे, श्रीधर पंडित आदी उपस्थित होते. गोकुळ काळे यांनी या प्रसंगी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. 2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या ठिकाणी स्टेजचं सर्व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी आपण सर्व महापुरुषांची जयंती ही खूप मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि डॉक्टर बाबासाहेबांची सुद्धा जयंती आपण खूप आगळीवेगळी पद्धतीने साजरी करतो आणि याही वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप उत्साहात एक भारतीय सण म्हणून आपण ती साजरी करू. आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जो या ठिकाणी भव्य दिव्य असा ऐतिहासिक नियोजित देखावा आहे त्याचं स्टेजचं भूमिपूजन आज सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडलं. ज्या महामानवाने या देशाला संविधान दिलं, प्रत्येकाला आपले अधिकार दिले, त्या महामानवाची जयंती सर्वांना एकत्र करून या ठिकाणी साजरी होत आहे. त्या निमित्ताने मी सर्वांना व्यक्त केले, खूप चांगल्या पद्धतीने केले आणि मी एवढंच एक संदेश देऊ इच्छिते येणाऱ्या पिढीला जे इथे मान मुकवले त्यांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं होतं की पायात चप्पल नसली तरी चालेल पण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आणि मी त्या सर्व मुलांना सांगू इच्छिते की शिक्षण घ्या आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संविधान केलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने एक वेगळी ओळख निर्माण केली. त्या भीमोत्सवाचे अध्यक्ष बोलण्यात जीवानंद अप्पा काळे, उपाध्यक्ष गीताताई जाधव, मुंबईतील सर्व बंधू आणि भगिनी, खर तर मी आणि दादा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 62 वर्षापासून या ठिकाणी साजरी होते आणि या 62 वर्षामध्ये
डॉक्टर कराड आणि मी आई 40 वर्षाचा साक्षीदार आहे. असं एकही जयंती नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला या ठिकाणी उपस्थित राहिलेलं नाहीये. हे विधान अजूनही आपल्याला खूप जास्त लोकांपर्यंत, महिलांपर्यंत, मुलींपर्यंत, सर्व समाज घटकापर्यंत घेऊन जाणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं एक भरीव काम या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. खूप लांब आपल्याला जायचं आहे. अजूनही आपल्याकडून एक जे पाप झालेलं आहे ते पूर्ण दुरुस्त झालेलं नाही आहे. ते पाप म्हणजे आपण या महापुरुषांना जातीमध्ये खोटलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या जातीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपले सगळे कार्यकर्ते आणि सहकारी करतात आहे. आणि खूप आनंदाची आणि ही उत्साहाची बाब आहे की सर्व जाती धर्माचे लोक ह्या चार महापुरुषांनी, त्यांनी सगळ्यांनी आपलं जीवन बदल. या प्रसंगी कार्यकारिणी समिती पदाधिकारी कुणाल काळे, तुषार काळे, सिद्धांत काळे, राहुल काळे, शशिकांत काळे, पद्मराज काळे, हर्षल काळे, निलेश काळे, योगेश काळे, राहुल मोगल काळे, रोहित काळे, कुणाल गांगुर्डे, विनोद आवारे, सुनील चंद्रमोरे आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.